पंचायत राज संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता बांधणी लोकशाहीची परंपरा बळकट करायला मदत करेल असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईमध्ये 84व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाच्या समारोप सत्राला संबोधित करत होते. या कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही संबोधित केलं. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संसदेमध्ये परिवर्तनकारी बदल घडत आहेत असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. सभागृहातील गदारोळ आणि बेशिस्त वर्तनाबद्दल लोकांमध्येही चर्चा होते, त्यामुळे हे टाळणं अत्यंत महत्वाचं आहे अशी सूचना त्यांनी केली. या परिषदेमध्ये झालेले संकल्प आणि ठराव विकसित भारताच्या निर्मितीचा पाया घालतील असंही ते म्हणाले. पंचायत राज संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता बांधणी लोकशाहीची परंपरा बळकट करायला मदत करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वन नेशन वन लेजिस्लेटिव्ह मंच सुरू करणं गरजेचं आहे, त्यामुळे या संस्था अधिक लोककेंद्रित होतील असंही उपराष्ट्रपती म्हणाले. पहिल्यांदा सभागृहाचे सदस्य होणाऱ्यांसाठी हा अनुभव आयुष्यभरासाठी लक्षात राहावा यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करावं असं आवाहनही उपराष्ट्रपतींनी केलं. देशाच्या शेवटच्या टोकावर राहणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन आणण्यासाठी हा कालखंड अत्यंत महत्वाचा आहे. देशामध्ये परिवर्तनाचं युग सुरू झालं आहे असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याप्रसंगी सांगितलं. या स्थितीमध्ये राज्य विधिमंडळाचीही जबाबदारी वाढली आहे याचीही जाणीव त्यांनी करून दिली. पीठासीन अधिकारी लोकशाही संस्थांचे आणि परंपरांचे संरक्षक असतात, त्यामुळे या बैठकीत झालेल्या महत्वपूर्ण चर्चेतून जो निष्कर्ष निघेल त्यातून लोकशाही संस्थांना अधिक सशक्त आणि बळकट केलं जाईल असंही बिर्ला यांनी सांगितलं. या परिषदेमध्ये नवोन्मेषी प्रयोग आणि आव्हानं या विषयावर झालेल्या चर्चेमध्ये भविष्यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील असं मत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांनी व्यक्त केलं. संसदीय लोकशाहीमध्ये पीठासीन अधिकाऱ्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. गेल्या 77 वर्षांमध्ये भारतानं एक सशक्त राष्ट्र म्हणून जी ओळख निर्माण केली त्याचं श्रेय संसदीय लोकशाहीला जातं असं मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्रातल्या पीठासीन अधिकाऱ्यांनी आपल्या कामातून उच्च मानक स्थापित केल्यामुळे राज्याच्या विधिमंडळाची गणना देशातल्या आदर्श विधिमंडळांमध्ये होते असंही राज्यपाल म्हणाले. भारत का संसदीय लोकतंत्र लोगों के विश्वास और भरोसे के साथ सरकार के सबसे प्रमाणिक और प्रतिनिधि स्वरूप के रूप में उभरा है. पिछले 77 वर्षों में यदि भारत एक सशक्त राष्ट्र के रूप में उभरा है तो इसका श्रेय भारत के संसदीय लोकतंत्र को जाता है. संसदीय लोकतंत्र में पीठासीन अधिकारियों की बहुत महत्वपूर्ण भूमिका होती है. महाराष्ट्र में संसदीय लोकतंत्र की एक महान परंपरा रही है. महाराष्ट्र विधान भवन वास्तव में भाग्यशाली है कि उसे कुछ महानतम पुरुष और महिलाएं मिली जिन्होंने सदन के अध्यक्ष के रूप में गरिमामय कार्य किया. संसदीय लोकशाहीला पुढे घेऊन जाण्यासाठी पीठासीन अधिकारी परिषद हा एक महत्वाचा मंच आहे याचा पुनरुच्चार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या कार्यक्रमाच्या समारोप सत्रामध्ये बोलताना केला. यदि रिप्रेझेंटेटिव सही मायने में अपना काम करे, योग्य तरीके से अपना काम करे तो उसका लाभ जनता को होता है और इसीलिए प्रिसाइडिंग ऑफिसर्स के ऊपर इस पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में सामान्य व्यक्ति का विश्वास और अधिक करने की जिम्मेदारी होती है और प्रिसाइडिंग ऑफिसर्स ऐसे कॉन्फ्रेंस में आकर अपनी डिबेट्स में, डिस्कशंस में, डेलिब्रेशन में बेस्ट पार्लियामेंट्री प्रैक्टिसेस डिस्कस करते हैं, उन्हें अडॉप्ट करते हैं और अपने अपने राज्य में, अपने अपने असेंबलीज में इनको इम्प्लीमेंट करके सामान्य व्यक्ति को न्याय देने का काम पीठासीन अधिकारियों द्वारा होता है. विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये लोकप्रतिनिधींमध्ये संवादी चर्चा व्हावी यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं आणि प्रतिनिधींमधील चर्चा आणि संवादांना प्रोत्साहन देणं ही सुद्धा पीठासीन अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण जबाबदारी आहे याकडे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी लक्ष वेधलं. भारताला लोकशाहीची परंपरा खूप मोठी आहे आणि ही परंपरा समृद्ध करण्याची जबाबदारी पीठासीन अधिकाऱ्यांची आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. लोकशाहीमध्ये कायदेमंडळाची खूप मोठी भूमिका आहे असंही ते म्हणाले.
भारत में एक बहुत बड़ी परंपरा हमारे लोकतंत्र की है और अब उस लोकतंत्र की परंपरा को निभाने का और उसे और समृद्ध करने का एक ऐतिहासिक ऐसी जिम्मेवारी हमारे सारे जो यहाँ पर प्रिसाइडिंग ऑफिसर्स है उनके ऊपर आकर पड़ी है। जब हम समाज में रहते तो समाज की दुविधाएं कुंठाएं इसको हम लेजिस्लेचर के माध्यम से किस प्रकार से दूर कर पाए ये हमारे मन में हो, और जब लेजिस्लेचर में हम हो तो हमारे कार्य का एक एक जो भाग है वो कैसे समाज के प्रति समर्पित हो इसका विचार अगर हम करेंगे तो मैं निश्चित रूप से मानता हूं कि एक बहुत ही समृद्ध इस प्रकार के लोकतंत्र को हम लोग तैयार कर पाएंगे। विधिमंडळ सदस्यांचं वर्तन जनहितासाठी असतं, दिखाव्यासाठी नाही असं मत उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। आपल्या कार्याचा प्रत्येक भाग हा समाजासाठी समर्पित केला तरच समृद्ध लोकशाहीची निर्मिती होईल असंही ते म्हणाले। महाराष्ट्र विधिमंडळात होणारा चर्चेचा स्तर कायमच उच्च राहिला आहे असंही फडणवीस यांनी नमूद केलं।